देशभरातले पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक संमेलनात देशांतर्गत सुरक्षेबाबत महत्वपूर्ण चर्चा. तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक अद्याप संमत न झाल्यामुळे अशा तलाकच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांचं निरीक्षण. लाभाचं पद भूषवत असल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार एन डी गुप्ता यांच्या उमेदवारीवर काँग्रेसनं घेतली हरकत, निवडणूक आयोगानं फेटाळली. संसदेतलं आणि विधानसभेतलं कामकाज कागदविरहित करण्यासाठी ई संसद आणि ई विधान राबवण्याचा केंद्राचा प्रस्ताव. कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईला अमानुष वागणूक दिल्याप्रकरणी अमेरिकेत भारतीय अफगाण आणि बलूच वंशाच्या नागरिकांनी केलं आंदोलन. आंदोलनाला देण्यात आलं चप्पलचोर पाकिस्तान असं नाव. पाकिस्तानकडून 147 भारतीय मच्छीमारांची सुटका. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळला. जामा मशीद परिसरात टाकले छापे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशामध्ये धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक लावण्यासाठी यापुढे घ्यावी लागणार परवानगी. 15 जानेवारीपर्यंत ध्वनिवर्धक यंत्र काढून टाकण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत केंद्र सरकार कुठेही तडजोड करणार नाही, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची स्पष्टोक्ती. जळगावमध्ये औद्योगिक वसाहतीत बॉयलरचा स्फोट होऊन 8 कामगार गंभीरपणे भाजले. सोलापूर जिल्ह्यातल्या 100 जिल्हा परिषद शाळांना ई लर्निंग किट देण्यात येणार. सरकार आणि गृह विभागाचं अपयश म्हणून भीमा कोरेगाव इथली घटना घडली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका. मोबाईलचा अतिवापर टाळून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रमाणात करण्याचं महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांचं तरुणांना आवाहन. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना स्वयंसहायता गटांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचं निवेदन. जातीपंथ विसरून सामाजिक सलोखा जोपासणं आवश्यक, कामगार कल्याण आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं प्रतिपादन. कोणत्याही भेदांचा आधार न घेता एकतेच्या धाग्यात सर्वांना गुंफणं हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य उद्देश, आरएसएसचे कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांची ग्वाही. मुंबईत कांदिवली समता नगरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या. बॉम्ब या बर्फाच्या वादळानं अमेरिका गारठली तर ऑस्ट्रेलियात उष्णतेचा प्रकोप, तापमान 47. उत्तर भारतात थंडीची लाट कायम. राजधानी दिल्ली, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहारमध्ये दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत. आणि केपटाऊन इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ सुरू. आफ्रिकेला सुरुवातीलाच 3 झटके. Thank you.